असं आहे की आता प्रचार संपायला 48 तास बाकी राहिलेले आहेत आणि या 48 तासामध्ये उद्या देशाचे नेते माननीय आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, राज्याच्या विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते माननीय बाळासाहेबजी थोरात आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्राचे प्रभारी माननीय रमेश चेन्नितला साहेब हे उद्या या ठिकाणी जाहीर सभेला संबोधित करणार आहेत आणि त्याचप्रमाणे संध्याकाळी 6 वाजता शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरेजी हे वडगाव शेरी, पुणे कॅन्टोनमेंट आणि कसबा या 3 विधानसभा मतदारसंघामध्ये रोड शो करणार आहे. त्याचबरोबर 11 तारखेला सकाळी खासदार सुप्रियाताई सुळे या कोथरूड, शिवाजीनगर आणि पर्वती या 3 मतदारसंघामध्ये रोड शो करणार आहे. शिवसेना प्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेबजी ठाकरे यांना काल पुणे येथे मी आणि माजी मंत्री सुनील केदारसाहेब आम्ही भेट घेऊन त्यांना विनंती केली आहे की पुणे लोकसभा निवडणुकीच्या समारोपाची सभा त्यांनी पुण्यामध्ये घ्यावी अशी त्यांना विनंती केलेली आहे.